नवागडी नवराज्य तेरा डिसेंबर भागामध्ये बबन म्हणतो साहेबानू आपण एकदा पोलिसांकडे जाऊया का तेवढ्यात रागवला फोन येतो तो म्हणतो आनंदीचा फोन आहे फोन घेतो म्हणतो आनंदी, फुन आनंदी कुठे आहेस तू हजार वेळा फोन केला मी तुला अगं एकही फोन उचलत नाहीये तू कुठेस तू ती कपाळाला हात लावते म्हणते एका अडचणीत होतो आम्ही तो म्हणतो काका काय झालं कुठेस तू ती म्हणते सांगते घरी आल्यावर सगळं सांगते तो तो नाही तू जिथे आहे ना तिथला पत्ता सांग मी आत्ताच्या आता तुला न्यायला येतो तिन ती आहो नको नको येतेच मी तो तो अगं एकटी कशी येशील मला सांग ना मी येतो ना घ्यायला तिन ती नाही मी एकटी नाही आहे वर्षाताई आणि आणि जराशी गोंधळते म्हणते आम्ही आहोत तो तो वर्षा ती तुझ्यासोबत काय करते तिती हो वर्षाताईच सोबत तिंती ती आहो घरी आल्यावर सगळं सांगते मी येतोच आहे आम्ही तो तो ठीक आहे लवकर आहे मी वाट बघतोय आणि रामाच्या बाबांना म्हणतो आनंदी व्यवस्थित आहे येते घरी तिकी येत असतात तेवढ्यात वर्षा मागे थांबून घेते आनंदी मागे जाते मग ते वर्षातही काय झालं वर्षामध्ये आनंदी मी जाते परत हे खूप मारतील ग मला मी घर सोडून आले हे सहन नाही होणार त्यांना यांचा अहंकार खूप मोठा आहे हे गप्प नाही बसणार आजचं मरण उद्यावर गेलं इतकंच उद्याचं मरण खूप असह्य असेल पण मी आता जाते घरी हे जे काय बोलती ना ते निमूटपणे ऐकून घेईल मी पुन्हा मारलं बिरलं तर गुपचुप सहन करील पण आजची रात्र मी घरी नाही गेले ना ते खूप चिडतील रमा म्हणते आनंदी सांग तिला आज जर ही घरी गेली ना तर आयुष्यभर मार खाईल आजच्या निर्णयावर जर ठाम राहिली नाही ना तर हिचा नवरा हिचा आधार कधीच करणार नाही नुसती खिल्ली उडवेल हिची थी। सांग तिला आता मन घट्ट कर आणि घराकडे चल म्हणाव आनंदी म्हणते वर्षातही भीती वाटते वर्षामध्ये ते खूप भीती वाटते ग ती म्हणते हे बघा माझा ऐका आज जर भीतीपाई घरी गेलात ना पुन्हा तेच सहन करावं लागेल जे आतापर्यंत सहन केलं आज जर महागारी गेले ना वर्षात आई तर तुम्ही पुन्हा कधीच आवाज उठू शकणार नाही ही माघारी जाणारी पावलं अजून भाऊजीच्या अन्यायाला बळ देतील सतत वाटत राहील ही बाई अन्याय सहन करेल आणि रडत राहील ऐका माझं ही चूक नका करू वर्षाताई कशाला काळजी करता मी आहे ना वर्षात आई वर्षा, वर्षा म्हणते पण आई सुलक्षणा घरात म्हणते ही पाटकारांकडे गेली ना पावभाजी घेऊन मग वर्षा काय करते इचा वर्षाशी काय संबंध आहे राघव म्हणतो मला स्वतःला याबद्दल काहीच कल्पना नाही ती म्हणती वर्षाच्या संसारात का लुडबुड करते मी मान्य करते तुला वाटत असेल माझी बायको गावाकडून आली साधी बोळी घर चांगलं सांभाळते पण हा जो आगाऊपणा करते ना हा अतिशय वाईट आहे राघव राघव म्हणतो आई मी बोलेल तिच्याशी बोलेल ती मी ती असं गोड गोड बोलून काय नाही होणार तिला जरा हसून खडसून विचार तेवढे ते येतात ती म्हणते हे बघ हे बघ आल्या या राघव म्हणतो आनंदी कुठे गेली होती सुलक्षणामध्ये अरे कुठे काय विचारतो वर्षासोबत म्हटल्यावर ती कुठे गेली असणार आनंदीच्या हाताला पकडते म्हणते इकडे हातावर हाता दळून म्हणते मला सांग बाई तू मला सांगितल्याशिवाय कुठं जाते राघव म्हणतो हे सांग वर्षा तुझ्या सोबत काय इकडे वर्षाला मात्र खूप त्रास होत असतो म्हणते आनंदी मला एक साधं सांग तुझ्या स्वतःचा एक संसार आहे त्या संसारात बाहेरच्या कुणी लुडबुड केली तर तुला चालेल का मग तू तिच्या संसारात कशाला लुडबुड करते सुलक्षणा एकदा आनंदीला बोलते एकदा वर्षाला बोलते वर्षाला सण होत नाही आणि ती भिंतीला टेकून उभा राहते आनंदी तिला पकडते आणि सोप्यावर बसवते हे सुलक्षणा सगळं बघते आणि तिची जरा वेळ बोलती बंद होते राघो मात्र भिंतीला हात लावून खाली बघत उभा असतो तेवढ्याच त्याचं लक्ष वर्षाकडे जातं तो आनंदीला बाजूला ढकलतो आणि वर्षासमोर जातो तिच्या समोर बसतो आणि तिची अवस्था बघतो सुलक्षणा ओळ बघते आणि आ करून उभी असते तो वर्षाकडे बघतो आणि वर्षा मान हलून रडायला लागते राघोच्या डोळ्यात पाणी येतं आणि स्वतःची लाच पण वाटते त्याला एवढा राग येतो की जो जड पावल्याने बाजूला जाऊन उभा राहतो आनंदी तिच्यासाठी पाणी घेऊन येते वर्षा पाणी पित पित रागोकडे बघत असते आनंदी म्हणते वर्षाताई बरं वाटतं का तुम्हाला काही खायला देऊ तुम्हाला वर्षा नाही म्हणते ती म्हणते आराम करता का मग बरं वाटेल आराम केल्यावर चला आज चला हात द्या तेवढ्यात वर्षाचा फोन वाचतो ती बघते आणि घाबरते आनंदी म्हणते कुणाचा आहे भाऊजी ती मान हलवते सुलक्षण म्हणते अगं उचल जावय बापू फोन करतात ना वर्षा संसार म्हटलं की भांड्याला भांडायला लागणार बाळा ती काय फोन उचलत नाही सुलक्षणा ओरडायला लागते आणि मोठ्याने ओरडते फोन उचल उचल ना रमा म्हणते बाई आहात का कोण आहात हो तुम्ही दुसऱ्या बाईचं दुःख कळत नाही का तुम्हाला आनंदी पटकन उभा राहते सुलक्षणा म्हणते अगं ऐकू येत नाही का वर्षा तुला राघो म्हणतो आई थांब ती म्हणते काय थांब अरे मूर्ख मुलगी ही घर सोडून यायची काय गरज होतीला आनंदी म्हणते आई घाबरल्या होत्या ती म्हणते पण तू तिला इथे घेऊनच का आली राघव म्हणतो आई प्लीज गर, गर? गर ती म्हणते राघव हे माझ्या घरात चालणार नाही रमा म्हणते माझं घर कसलं तुमचं घर हे घर माझं आहे मी जर आता जिवंत असते ना तर वर्षाला घरात ठेवलं असतं आणि तुम्हाला बाहेर काढलं असतं नाही कळत तुम्हाला माणसाची किंमत नात्याची किंमत सगळे माणसं दूर निघून चालली तरी तुम्हाला काहीच फरक पडत नाही आनंदी रमाला खुणवते नाही ती रडायला लागते म्हणते काय करू कशी बोलती बघ नाही आपल्या पोटच्या पोरीचं दुःख सुद्धा कळत नाही यांना आणि ती रागाने वर निघून जाते सुलक्षणा म्हणते वर्षा तुला कळत नाही का वर्षा बाजूला फोन ढकलते ते ठीक आहे मी जावय बापूला फोन करते आनंदी म्हणते आई म्हणते नाही मी करते रागो रागाने येतो आणि तिच्या हातातून फोन हिसकावून घेतो आणि म्हणतो आई तू असं काहीच करणार नाहीये त्या माणसाला तू फोन करायचा नाही जे काय बघायचं ते उद्या सकाळी बघू ती म्हणते अरे सकाळी काय तुझी बहीण तिचं घर सोडून आली ही, ही तुझी बायको घेऊन आली तिला कळतं का तुला आणि आनंदीला म्हणते कुणी हक्क दिलं तुला तुला काय कळतं ग याच्यातलं ती एवढी बडबडते तो आई प्लीज प्लीज वर्षाची अवस्था दिसते तुला रडत म्हणतो आज जर आनंदी नसती तर तुझ्या पोरीचं तोंड तुला बघायला तरी मिळालं असतं का याचा विचार करतेस का तू जे भाऊ म्हणून मी आणि आई म्हणून तुला समजायला हवं होतं आनंदीला समजलंय तू तिला लाख रोखत होते वर्षाच्या संसारात ढवळाढवळ करू नको मी तिला वर्षाच्या चुका दाखवून देत होतो पण याही पलीकडे आनंदीने फक्त वर्षाचा विचार केला आणि आनंदीनेच आपल्या वर्षाला सोडून आणलं आणि हक्काचं म्हणशील तर ह्या घरावर आनंदीचा हक्क आहे आणि हक्कापेक्षा सगळ्यात जास्त समज आहे तुझ्या आणि माझ्यापेक्षा जास्त आपली वर्ष आपल्यासोबत आज जिवंत उभी आहे ती फक्त आनंदीमुळे आनंदीच्या विरोधात काही बोलू नको प्लीज आनंदी ती म्हणते हा वर्षाला आत घेऊन जा ती मान हलवते म्हणते हो वर्षाताई चला आतमध्ये ती तिला स्वतःच्या बेडरूम मध्ये आणते आणि टेकून बसवते तिच्या बस अंगावर टाकून स्वतः मात्र खाली तिच्याकडे बघत बसते वर्ष आनंदीकडे बघते आणि उठायला लागते ती मग ती वर्षाताई उठू नका आता शांत बसा वर्षामध्ये म्हणते ओझहून बसायचं ती म्हणते ओझ अहो वर्षाताई हक्काच्या घरात आहात हक्काच्या माणसाजवळ आहात ओझ कसलं ती म्हणते कोण हक्काची माणसं ग बघितलंच ना आई काय म्हणाली ते मी आधीच सांगितलं होतं आनंदी तुला घर सोडलेलं आईला नाही आवडणार ते म्हणते आता कोण काय बोलेल कोण काय म्हणेल याचा विचार नका करू तुम्ही स्वतःच्या घरात आहात सुरक्षित आहात असं नाही ऐकणार आहे तुम्ही ती स्वतः तिला पकडते आणि खाली झोपवते आणि तिच्या तोंडावरून आणि डोक्यावरून हात फिरवत असते रमाला काही अन्याय सहन होत नाही आणि ती टेरेसवर एकटीच रडत बसलेली असते राघव वर्षाला डोकून बघतो आणि रडायला लागतो आनंदी वर जाते राह म्हणते आनंदी तू का आली इथे वर्षाला आता सगळ्यात जास्त तुझी गरज आहे ती उठते आणि डोळे पुसते आनंदी म्हणते आणि तुम्हाला ती म्हणते आनंदी हे बघ तुझा खाली तिला एकटीला असं सोडू नको आनंदी म्हणते तसं पण तुम्हाला पण एकटीला सोडायला नको रमाताई काय झालय आणि खाली पण आईवर चिडलात नाही म्हणजे आपण वर्षाताईला घेऊन आल्यानंतर आई आपल्याला वर्षाताईला समजून घेतील ही तर अपेक्षा नक्कीच नव्हती तुम्हाला हो ना रमाताई मग काय झालंय नक्की ती रडत आनंदीला मिठी मारते ती रमाताई शांत व्हा एखादी जुनी आठवण ताजी झाली का नाही असेलही पण असं तुटून जाऊ नका तुम्ही आनंदी बरंच काही बोलते रमा पुन्हा रडत तिला मिठी मारते ती घरात येते तेव्हा राघव रडत असतो आनंदीला खूप वाईट वाटतं ती जाते आणि त्याच्या खांद्यावर हात ठेवते राघो स्वतःच्या डोळ्यातलं पाणी लपवतो त्याला राहत नाही तो जास्त रडायला लागतो आणि आने आनंदीला मिठी मारतो आनंदी मायेने त्याच्या डोक्यावरून हात फिरवते तर तुम्हाला काय वाटतं राघव आणि रामाचं असं काय दुःख असेल की त्यांना एवढा त्रास होतो हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन व्हिडिओ बघण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद